नागपुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. अनेक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आजही नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावा असा इशारा दिला गेलाय. दडी मारून बसलेल्या पावसानं गौरी गणपतीच्या दिवशी संध्याकाळच्या सुमाराला येवला शहरासह परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र इथल्या बळीराजाला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. वर्धा जिल्ह्याच्या विविध भागामध्ये संध्याकाळी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला, यामुळे शेती कामांचा खोळंबा झाला. आर्वी तालुक्यातील खरांगणा परिसरामध्ये दुकानात पाणी शिरलं, साहित्याचं मोठं नुकसान झालंय, तर मोरांगणामध्ये सखल भागात पाणी शिरलंय. हवामान विभागानं विदर्भात हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. शुक्रवारी येलो अलर्ट जारी केला. अमरावती शहरासह धामणगाव रेल्वे मेळघाट वरुड यासोबतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुपारी दमदार पाऊस झाला. पूर्णपणे ढग दाटून आले आणि अमरावती शहरात पाऊस बरसल्यानं दिवसाच अंधार पडल्याचं चित्र होतं. दरम्यान हवामान खात्यानं विदर्भात 3 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय. जालना जिल्ह्यामध्ये यंदा वार्षिक सरासरीच्या फक्त 42% पाऊस झालाय, त्यामुळे भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदी दशकात पहिल्यांदाच भर पावसाळ्यात कोरडी ठाक आहे. तसंच जिल्ह्यामध्ये जनावरांना चारा टंचाई भासतीय. पाऊस कमी झालाय, रिमझिम पावसावर नदीकाठी उगवलेल्या गवतावर मुखी जनावरं जगवत आहेत अशी वेळ आलेली आहे. पीएम किसान सन्मान योजनेसाठी मुदतवाढ देऊनही संभाजीनगरातील 14% शेतकऱ्यांनी अजूनही ई KYC केलेली नाही. आता 30 सप्टेंबर पर्यंत ई KYC केली नाही तर त्यांचं नाव यादीतून काढलं जाणार आहे, योजनेचा लाभ सुद्धा त्यांना घेता येणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे